नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सदतीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे या एक शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत त्यानंतर अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना किती दिलं जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा शासन निर्णय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राबवण्यासाठी सदतीस कोटी शहाऐंशी लाख सहा हजार रुपये निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यामध्ये वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देण्यासाठी अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत आहे जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत आता यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत आणि त्यानंतर अनुदान किती रुपयापर्यंत असणार आहे हे आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सदतीस कोटी शहाऐंशी लाख सहा हजार रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर म्हणजेच बी डी एस वितरण करण्यात येत असून सदर निधी सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता खालील लेखा शीर्षकाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा असणार आहे टाकावा लागणार आहे आता यामध्ये काही माहितीसुद्धा देण्यात आली आहे यामध्ये आपण ठळक मुद्दे जाणून घेणार आहोत मित्रांनो तिसऱ्या पॉईंटमध्ये अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत टॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे मित्रांनो यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ही निधी पन्नास टक्के ते चाळीस टक्केपर्यंत दिली जाणार आहे आणि एक लाख पंचवीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत असणार आहे जे काही अटी शर्ती आहेत बारा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्या शासन निर्णयानुसारच सर्व अटी शर्ती असणार आहेत मित्रांनो यामध्ये जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना जे यंत्र खरेदीसाठी आता निधी दिला जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मंजुरी आता आलेली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र